बातमी काश्मीरमधून. काश्मीरमध्ये दडून बसलेल्या अतिरेक्यांना शोधून काढण्यासाठी लष्करानं उघडलेल्या व्यापक मोहिमेला आज मोठं यश आलं. बडगाम आणि बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोर इथं झालेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये 5 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं. बडगामच्या पाखेरपोरा भागात अतिरेकी दडून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली. अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेनं गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात 4 अतिरेकी ठार झाले, तर बारामुल्लाच्या सोपोरमध्येही अशाच प्रकारच्या ऑपरेशनमध्ये एका अतिरेक्याला जवानांनी ठार केलं. अर्ली इन द मॉर्निंग एक कॉर्डन लगाया गया और कॉर्डन लगाने के बाद इस घर में तकरीबन 20 से ज़्यादा सिविलियंस थे. उन सबको बाहर सेफ्टी के साथ निकाला गया और इन सिविलियंस के थ्रू पता चला कि 4 टेररिस्ट अंदर हैं. हमने जब इनको सरेंडर करने ऑफर दिया तो जवाब में इन्होंने हमारे ऊपर पार्टी के ऊपर काफ़ी भारी तादाद में फायर करना स्टार्ट किया. हमारी पार्टी ने भी फायर का जवाब दिया और तकरीबन 4 घंटे के आसपास काफ़ी एक इंटेंस फायर फाइट चलता रहा. और इंटेंस फायर फाइट के दौरान ये इनमें से 3 4 टेररिस्ट मारे गए. भारतासाठी आणि विशेषतः वायू दलासाठी एक अभिमानाची बातमी. संपूर्ण भारतीय बनावटीची एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम बसवण्यात आलेल्या विमानात हवेतल्या हवेत उड्डाण सुरू असतानाच यशस्वीरित्या इंधन भरलं गेलं. फेब्रुवारी 2017 ही यंत्रणा बसवलेलं विमान वायुदलाच्या सेवेत दाखल झालं. हवेतून शत्रूच्या प्रदेशात टेहळणी करण्यासाठी अत्याधुनिक शक्तिशाली रडार यंत्रणा या विमानावर बसवलेली असते. त्यातच आता हवेतल्या हवेत इंधन भरण्याची क्षमता प्राप्त केल्यामुळे टेहळणीसाठी या विमानाला जास्त वेळ मिळणार आहे.